जनिताय फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ओगलेवाडी येथे केले कष्टकरी महिलांना साड्यांचे वाटप. या सामाजिक उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी जनिताय फाउंडेशनला दिले धन्यवाद. यावेळी जनिताय फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, हजारमाची सदाशिवगड ग्रामपंचायतच्या सरपंच विद्या गवाडे, ग्रामपंचायत सदस्य संगीता डोबल, ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव डोबल यांच्यासहित जनिताय फाउंडेशनचे सचिव बाजीराव कमाने, विशाल लांडगे, शांताराम थोरोडे दादा, काका स्वरूप संजय चव्हाण, विलास नलावडे, जितेंद्र पाटील, सुरेश कांबळे, सर्जीराव बनसोडे, सुरेश इंगळे, पोपटराव कांबळे, उषा पोस्ते यांची यावेळी उपस्थिती होती. जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही साडी भेट म्हणून आम्ही एक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलतात त्यांच्या हस्ते म्हणजे आपल्या ग्रामपंचायत किल्ले सदस्यगड हजारमाची ज्या सरपंच मॅडम होत्या गाबडे मॅडम यांच्या हस्ते आणि सदस्य संगीता डोबल मॅडम यांच्या हस्ते आणि आम्हाला सहकार्य करणारे विशेष सहकार्य करणारे कल्याणराव डोबल नाना यांच्या वतीने आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही देखील सामाजिक कार्यात चांगलं काम करतात आपल्या गावात देखील असा कार्यक्रम घ्यावा म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं कार्यक्रम घेतलेला. जर यापुढे देखील असं जरी कोणाला अडचण आली तर आमचे जनहिता फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात तुम्हाला सहकार्य करायला तत्पर असते आणि कधी देखील तुमच्या अडचणी आल्या तर आम्ही ती सोडवायला प्रयत्न करतो. भले आम्ही जास्त नाही दिलं तर फोन नाही दिलं तरी फोनची पाकळी तरी आमच्याकडे जेवढं भेटेल तेवढं आम्ही तुम्हाला देऊ शकतो एवढंच आम्ही अपेक्षा करतो. आणि आता जे आज 8 मार्च महिला दिन त्यामुळे आपण इथं सगळे जमलेलो आहोत जनहिताय फाउंडेशनच्या वतीनं. आज तुम्हाला भगिनींना साडी वाटप करण्यात आलं. बापू लांडगे आणि बाकीच्या सदस्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी आपल्याला भगिनी म्हणून माता भगिनी म्हणून साडीचं वाटप केले. खरं 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणते खरं म्हणून तुमचा गौरव केला पण महिलेचा रोज गौरव केला पाहिजे कारण तिचं समुद्रासारखं कष्ट आहे अथांग त्याला अंत नाही. ती उजडल्यापासून रात्री मावळेपर्यंत दिवस मावळला रात्र अर्धी झाली तरी ती आपल्या प्रपंचासाठी कुटुंबासाठी मुलांच्यासाठी विचार करत असते राबत असते हे आपण एकमेकांनी जाणलं बापूंनी जाणलं म्हणून एक तुमचा गौरव करावा म्हणून तुम्हाला आज इथं बोलवलेलं आहे. आज महिला आहे म्हणून कुटुंब आहे असं नाही की मी बंधूंना दोष देते त्यांचा पण आहे आपल्याला हातभार खरं ते आणून देतात आपल्या पत्नीजवळ तिनं मग त्यातून काटकसरीनं प्रपंचा करणं मुलांचं शिक्षण करणं मुलांचं संगोपन करणं बऱ्याच गोष्टी प्रपंचात येतात आम्ही पण त्यातच आहोत तुमच्यासारख्याच महिला महिले म्हणून आज कुठला तर एक दिवस त्यांचा सत्कार व्हावा त्यांचा गौरव व्हावा त्या दृष्टीने आज 8 मार्च महिला जागतिक दिन म्हणून आपल्याला इथं सगळ्यांना बोलवलं आपला आदर केला आपला सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी. आज या ठिकाणी जनहिताय फाउंडेशनचे अध्यक्ष ते बापू लांडगे सन्माननीय बापू लांडगे आणि त्यांचे सगळे सहकारी आज खऱ्या अर्थाने यांनी इथं महिलांचा गौरव केलेला आहे. खरं तर शासनाच्या योजना भरपूर असतात पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत याचं खरोखर दुःख वाटतं. पण बापूंसारखी जी मोठ्या मोठ्या मनाची माणसं आहेत या लोकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज तळागाळापर्यंत जाऊन पोहोचण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं त्यांनी आज सन्मान केलेला आहे कारण या महिलांपर्यंत बापू कोणी पोहोचत नाही मोठ्या योजना मोठ्यांपर्यंत जर आपल्या जातात इथंपर्यंत पोहोचत नाहीत आणि ते काम आज तुम्ही केलं त्याबद्दल आम्हाला तुमचा आणि तुमच्या फाउंडेशनचा अभिमान आहे. आणि खरं तर महिलांचा सन्मान हा रोजच व्हायला पाहिजे पण बघायला गेलं तर आजही आपली महिला अजूनही पाठीमागे आहे अजूनही आपल्याला शेतामध्ये राबावं लागतंय काबड कष्ट करावं लागतंय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे महिलांना सन्मानानं जगवलं गेलं पाहिजे. आणि खरं तर ही जबाबदारी कुटुंबातल्या माणसांची आहे कुटुंबाची असते की आज आपल्या घरातली महिला आज सक्षम झाली पाहिजे घरातली महिला सबळ झाली पाहिजे आणि घरातून तिला सपोर्ट मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्या या बंधूंचं काम आहे की हे जागृती झाली पाहिजे कारण घरातच जर महिला दबली गेली तर ती बाहेर येऊ शकत नाही. आणि आज आपण बघतोय आपल्याला
बाई काही सांभाळू शकत नाही ही आजची परिस्थिती आहे. का तर आई म्हातारी झाली की ती ओझ होते आणि मग तिला कुठेतरी आडवळ म्हणून ठेवलं जात. आज आपण त्या दृष्टिकोनातून काम करतोय, बरोबर ना? बरोबर आहे. मग हे कुठेतरी थांब.